मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी म्हणजे 27 जुलैला गुप्त दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री 9:30 सुमारास दिल्लीसाठी रवाना झाले आणि यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती अशीही माहिती आहे. या बैठकीदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. रात्री 3:30 सुमारास शिंदे दिल्लीतून मुंबईत परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये शिंदे आणि शहांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली होती, पण त्या रात्री मुख्यमंत्र्यांनी गुपचूप दिल्ली गाठल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या गुप्त बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तारांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. नाही, मला वाटत नाही. आपण जे मला विचारत आहात की शिंदे साहेब दिल्लीमध्ये येऊन गेले, तर माझ्याकडे तसली कुठली माहिती नाही आणि मला वाटत नाही. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात फायनल चर्चा झाली होईल आता लवकरात लवकर. तो शिंदे साहेब आणि सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे, लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल. नाही, कसं आहे, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जे चर्चा करतात ते आमच्या 50 लोकाला सर्व आम्ही अधिकार त्यांना दिलेले आहे. जे निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील, कोणाशीही चर्चा करतील, कशीही चर्चा करतील, त्यांच्या चर्चेच्या बद्दल आमचा पूर्ण सन्मान आहे, आमचा पूर्ण अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यांनी जी चर्चा केली असेल आम्हाला सांगतील आणि त्या पद्धतीने पुरे महाराष्ट्राचे आम्ही 50 आमदार सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या आदेशाचं पालन करणार.